विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातील वारकरी पायी पंढरपूरला जातो. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडच्या 25 सायकल वीरांची सायकल वारीही पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला गेली होती. या सायकल वीरांनी 2 दिवसात 235 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूर गाठलं. ही वारी आळंदी येथून 17 जूनला सकाळी 11:30 निघाली होती. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निसर्गमित्र विजय सातपुते, नगरसेवक विलास मंडियेरी, तसेच राहुल दिवटिया, संतोष होळी, संजय मते, विनायक पवार, पिंपरी चिंचवड लायन्स क्लबचे अध्यक्ष अण्णा मटोल आदी उपस्थित होते. हे सायकलवीर मजल दर मजल करत 18 तारखेला पंढरपूर येथे पोहोचले. यामध्ये चिमुकल्यांपासून ते प्रौढांपर्यंत एकूण 25 सायकलवीरांचा सहभाग आहे. यामध्ये केवळ 2 तास झोप घेत हा प्रवास पूर्ण करण्यात आला. याविषयी बोलताना सुनील नन्नवरे म्हणाले की दिघी येथील दत्तगड डोंगरावर श्रमदानासाठी येणाऱ्या वृक्षमित्रांच्या एकत्र येण्यातून आमचा गट तयार झाला. त्यातून ही सायकलवारीची कल्पना सुचली. गेल्या वर्षीही आम्ही सायकलवरून पंढरपूरला गेलो होतो. त्यावर्षी केवळ 6 जण होतो, मात्र यावेळी 25 जण आहेत. यामध्ये चिमुकल्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे अननुभवी आणि नौखे अशी जोडगोळी करून आम्ही ही वारी पूर्ण केली आहे. यामध्ये आम्ही केवळ सायकल चालवली नाही, तर यावेळी आम्ही सायकलवारी हरितवारी वृक्ष लावा दारोदारी हा संदेश नागरिकांना या वारीच्या माध्यमातून दिलाय. या वारीसाठी जे सायकल चालवणारे मित्र एकत्र आले होते ते स्वतःची नोकरी उद्योग सांभाळून रोज 30 ते 40 किलोमीटर सायकल सराव करत होते. नवीन सामील झालेल्या सदस्यांनाही त्यांनीच मदत केली. या वारीसाठी खास फलटणवरून अगदी साधी सायकल घेऊन पंकज शिंदे हे आवर्जून सहभागी झाले होते. तसेच या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे अर्णव आणि अश्मिरा या चिमुकल्यांनी पंढरपूरची वेस ते वाळवंट असा सायकल प्रवास करून पंढरपूरकरांनाही थक्क केलाय. वारीच्या निमित्ताने एकत्र येऊन सायकलिंग करणे, त्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देत सायकल वारीचीही संख्या वाढावी अशी अपेक्षा ननवरे यांनी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.